काही गोष्टी हिडन आहेत ज्या की तुम्हाला डायरेक्ट सरप्राइजिंग मध्ये नंतर भेटतील. आओ आज आपके व्ह्यूअर्स को बताते की क्या क्या लिया है आपने. नाही मी नुसता बुमलेत फिरत असतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही आता बघताय मी गाडीत, तर कुठे निघालोय तर तुम्हाला पुढं ब्लॉग बघा, तुम्हाला कळत आम्ही कुठे निघालोय. तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओला लाईक केलं असेल पटकन लाईक करा, आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर चला बघूया पुढचा व्हिडिओ. कशाच काय निघालोय बाहेर, पण काय ट्रॅफिक लय जाम, तिकडून 16 भरते ती. राजा वैतागलाय ट्रॅफिक मध्ये आमचा. मित्रांनो आता मी ट्रॅफिक मधनं कसं बस अडकून अडकून निघलो बाहेर, एकदाच बाहेर निघलो. राजाला कसं शांती भेटली बाहेर निघल्या एकदा. आता मी घाटामध्ये धबधबा लागतो, त्याचा धबधबा बघा, माग धबधबा तुम्हाला दाखवतो बघा. रोशन भाऊ नमस्कार. आम्ही पोहोचलोय पुण्यात आणि रोशन भाऊ आपल्याला भेटलेले आहेत. चले यायला का, किती वेळ लावला असला का याला. जय श्रीराम. जय श्रीराम. जिम मारत होतो, जिम जिम आपल्याला सुदृढ बनायचं ना जिम, त्याच्यामुळे जरा लग्न होणार की तस. तो ए रोशन भाई हमशब रामी निघालो या रोशन भाई बरोबर, कुठे नेतो तिकडे. तर आता तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत एन्जॉय करा. कसा वाटते सांगा आमचा रोशन भैया, याला पुरगी बिरगी असली तर बघा सांगा. तेवढी मॅप लावून निघालो आम्ही, मॅप रस्ता माहित नाही. बघा त्या हिशोबा बघा, शिमडी चालला गावातली वाया गेलेली केस आहे मी. खरं ना, खरं ना, म्हणायची ह्याच्या बरोबर जाऊ नको बरोबर ना. पण आता ह्याच्या हाताखाली चार लोक काम करते, ती म्हणजे पोज मोठी झाली. आपण चिपलायचो बाबा. रोशन भैया चक्कर रोशन भाई जेव्हा सांगतो काय म्हणून. विशेष भाई विशेष काय तुझ्याकडे. विशेष काय पण मी कृष्णा होते चिंचवड म्हणतो. मेने आम्ही इथे जेवलो म्हणजे बाहेरचं कोणी जरी आलं तर आम्ही इथे जेवलो. तर आज गावातून भाव आले दोन, तर म्हणलं चला त्यांना भेट तुझ्या वेळेस कृष्णा होतेला जेवायला. रोशन भैया इज मेनू कॉल डिकिंग ओरंपो खाना मंगवाईंग. रोशन भाऊनी पहिला मसाला पापड मागवलाय, ते टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. कसं ते स्वतःच खाल्लं पाहिजे, कसं वाटतंय. आपलं आमचा रोशन भाऊ शाकार आहे म्हणजे त्यानं व्हेज बिर्याणी मागवली बघा. असं एकटाच खातोय नुसतं, खाप म्हणणं झाला या काय बोलायचं. खा म्हणावं माणसाने पाहुणचार करावा सगळ्याकडे बघा. आणलंय गरम पाण्याचा हात धुवायचा नशीब आहे का. पहिल्यांदा असा गरम पण हात धुतो या असं म्हणतोय. गुलाबजाम, अरे वा वा वा. जेवण झाल्यानंतर शेवटला गुलाबजाम भेटतो, गोडलं असतं बरं का. वडबाचे मस्तर बघून जेवण करून आलो. जेवण जमतंय ना, सुस्ती आली. सुस्ती नाही आली पण ते काय झालंय. आज जिम मध्ये शनिवार लेग होता ना, मस्तीत लय मारले. आता बघू उद्या उठाय जमतंय का. जाम झालेत. आता गाडी चालवायची सांगितली या एखाद्याला ठोकू नाही म्हणजे झालं.
विश्वास आहे ना ठोकणार मन गॅरंटी ठोकणार मन लाईट लाव की बाहेर याला लाव लाईट लाव जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हल मशे हल लगा बायकांना लायसन द्यायचं बंद केलं पाहिजे राजाला मागाशी तर काय झाला असेल ओकडे आडवी झाली एक पाक पाकी परी हे केळाचं गोडावणी आम्ही आठवड्यात नाही एकदा केळाचं कॅरेट नेतो 14 किलो केळ येते 14 किलो आणि त्याच्यात साधारण ना जर साईज तनकट असेल तर एक 8-9 किलो भरते हा जर छोटी साईज असेल तर जवळजवळ एक 14 डझन भरते म्हणजे जवळजवळ 30-35 रुपये डझन आम्हाला केळं भेटतं डझनचा हिसाब काढला आणि अशी मार्केटमध्ये घ्यायला गेली तर 70 रुपये डझन केळं भेटते म्हणून आम्ही कॅरेट नेतो आठवड्याच्या एकदा थोडा अर्धे कच्ची मिरची म्हणजे बरोबर त्यातले पिके पिके खायचे आणि नंतरची बरोबर यात तसं आज झालंय तर सुप्रभात मित्रांनो, आता आपण उठलोय सकाळच्या बारी सकाळच्या वाट जे 9 वाजता म्हणजे 8 वाजता उठलोय आणि इकडे तुम्ही बघताय रोशनभाई आपल्याला ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करतोय. तर आता आपण नाश्ता खायचा बघूया, आजचा नाश्ता खायला लागतोय. तिकडे राजदा मला लाखात बाहेर बसला बघा, हे बघा आळशी काळी कॅरेक्टर आपलंय झोपलाय बघा निवांत. चला अरे वा, काहीतरी बनवतो यो आपल्यासाठी. मिक्सर चालू केलाय, तिकडे केळ सोडले ती या, इकडे येणं काहीतरी भाजत टाकलाय. काय विशेष मग वाटतंय तुला, काय बनवतोयस? हे आपली चॉकलेट सँडविच, दररोज आपला ब्रेकफास्ट, आणि हा आपला शेक, केळी, बदाम, काजू, खुटाणे, परत खजूर. एवढा त्रास घेतोय आमच्यासाठी, हे सगळं बनवतो या. बघा लाईक करायचं, तुमच्यासाठी त्रास घ्यायचा राहिला बाजूला, पण हे माझे डेलीचे काम. काय आज रातचा आहे उपवास, त्याच्यामुळे शेक मधलं फक्त हे फुटाने आपण काय टाकत नाही. आता ज्यांना फुटाण्याचा शेक थोडा बनवून घेऊ, राजला देऊ आणि मग बाकी बनवायचा. आता राजसाठी बिना फुटाण्याचा शेक आपण बनवलेला आहे, आपण आता राजला देऊ आणि मग बाकी सगळं गोष्टी करू. नाही ह्याला बाजूला ठेवू, आपण सोबत पाहिजे त्याला घेऊन फुटाणा. आता थोडं फुटाने आपली पावडर होणार नाही, आधी ऑलरेडी आपण सगळं करून घेतलं त्याच्यामध्ये. हे पीनट बटर आहे, पीनट बटर एका ब्रेडला आपण मस्त पाहिजे पीनट बटर लावून घेऊ. काय प्रोटीन भेटायसाठी असं काहीतरी फुटाने करायला लागतात दररोज. प्रोटीन ह्याला घरी प्रोटीन भेटत नाही, शेंगदाणा खाल्ला जा. नाही ह्याच्यात शेंगदाणा पण मिक्स असतात, तुम्ही लक्षात घ्या. हे झालं एका ब्रेडला आपण मस्त पाहिजे पीनट बटर लावून घेतले. आता आपण लावू चॉकलेटची क्रीम दुसऱ्या ब्लेड मस्त पाहिजे. चॉकलेट लावून दुसऱ्या ब्लेडला कसे असे खायला मजा येते जरा, एकदम मस्त पाहिजे कडक असा सकाळी सकाळी नाश्ता होतो आपला डेलीचा प्रोटीन इतकं आणि मस्त पाहिजे गोड धोड असा. हे मस्त पैकी आपलं चॉकलेट सँडविच मस्त पैकी भरभरीत क्रीमचं तयार झालेलं आहे असं. बघा भैया आमचा कसा नाश्ता बनवतोय बघा. त्याच्यासोबतच आपलं शेक पण तयार झालेलं आहे फोटाने विटाने टाकून. मग काय किवळी जरा लईच दणकट असल्यामुळे एवढी किवळी एवढी दणकट असल्यामुळे दोनच किवळ लागलं आपली पुढे बघू आता. पॅकिंग करून ठेवून घेऊ आणि मग खायला घेऊ. बघा दोन्ही पण ग्लास मध्ये होतले, एक व्हेज ग्लास आहे म्हणजे व्हेज म्हणण्यापेक्षा उपवासाचा. अशा प्रकारे आपला नाश्ता रेडी झालेला आहे, आता आपण सगळे जण नाश्ता करायला मस्त चला. ए आळशी प्राणी उठ, अर झपूक झपूक होत आहे. पांढरावाला तुझा आहे राजा एक गोडगे, कस वाटतंय सांग कसा लागतोय आजचा. एक नंबर ना.
गालाकडे आला बाहेर. मित्रांनो, जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हा डाईट तुम्ही नक्की घ्या. त्याच्यामध्ये केळी फुटाणे बदाम तसं नाही. गजब बेज्जती आहे. नाही नाही सांगतो तुम्हाला, प्रूफ दाखवतो कुठं आहे हे असे. पण हा डाईट एकदम प्रॉपर आहे. केळी आहे, फुटाणे आहे, खजूर आहे, काजू आहे, बदाम आहे, आणि ह्याच्यामध्ये थोडस अश्वगंधा पण टाकतो आपण स्टॅमिनासाठी. बाकी काय नाही, म्हणजे व्यायामाच्या स्टॅमिनासाठी जरा समजून घ्या. आणि पनीर, पनीर बटर आणि चॉकलेट सँडविच. आमच्या बहिणीने नवीन मोबाईल घेतलाय बघा, त्याचं ओपनिंग चाललंय. बोल त्याला आता मी निघाली फिराय, पुणे फिराय निघालूया. रोशन भाई बर जर काहीतरी घ्यायचं या त्याला बघू पुढे जाऊन काय घ्यायचंय. मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल ना की काय विषय आहे. विषय लय खतरनाक असतो याचा. तोंड नीट बघा तुम्ही, लक्ष राहणार काय खूप मोठ रहस्य. पुण्यात राहतोय पुण्याच्या ट्रॅफिक, तुला काय म्हणायचं? पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये आपल्यासाठी आपण असं झपक झुपक झपक झुपक गाडी काढतो. बघायचंय का? हा बघायचंय का? दाखव दाखव. तुम्हाला बघायचंय का? डेमो दाखव पण ठोकू नको. नको 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 नको. तुम्ही म्हणताय म्हणून आता मी पुण्यामध्ये आपल्याला रोशनबाईनं गरमागरम चाय सांगितलाय. पुण्याच्या पावसामध्ये गरम गरम चहा बरं होत बघा. संगम झालाय ना त्यांचा, तुम्हाला दाखवतो पाणी. राम राम मित्रांनो, आज आपण आलोय पुणे येथे बन गार्डन मध्ये. हे जे आहे फोटोग्राफी स्टुडिओ मध्ये, तर इथे आपल्याला आहे ना कॅमेऱ्याच्या व्हरायटीज वगैरे भरपूर आहेत, तर आणि कॅमेऱ्याच्या ऍक्सेसरीज पण आहेत. आपण इथे आज आलोय एक नवीन कॅमेरा आणि कॅमेऱ्याचे टोटल ऍक्सेसरीज घ्यायला. तर आता आपण आज जाऊ आतमध्ये, आपल्याला अजून काय काय बघायला भेटतंय आणि आपण त्याच्यातलं काय काय परचेस करू शकतो जे की आपल्या बजेटमध्ये असेल. सो चला कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की आपण इथे काय काय ऍक्सेसरीज घेतले. त्या ऍक्सेसरीजसाठी घेतलं की हा माझा बारका भाऊ आहे. हा आता सध्या रील वगैरे बनवायचा प्रयत्न करतोय. तर आता सध्या आपण ब्लॉग तर बनवतोच, अजून पुढच्या गोष्टी बऱ्याच आपल्याला बनवायच्या आहेत. त्या काय गोष्टी हिडन आहेत ज्या की तुम्हाला डायरेक्ट सरप्राइझिंगमध्ये नंतर भेटतील. तर आता मी याच्या फ्युचरसाठी आणि आमच्या चांगल्या गोष्टी आणि एक चांगली व्हॉइस क्वालिटी वगैरे आणि चांगली व्हिडिओ क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी काय गोष्टी आपण परचेस केलेली आहेत. ह्या कुठे परचेस केल्यात, कसे परचेस केले त्यांचा, आणि या बाकीच्या गोष्टींची लिंक आम्ही तुम्हाला आहे ना म्हणजे या स्टोरची लिंक, त्या लोकेशन वगैरे तुम्हाला आमच्या कालच्या नोटिफिकेशन लिंक मध्ये भेटून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. सॉरी, त्याच्याला मला माहित नाहीये, आपण कधी काही रील वगैरे बनवत नाही, ते कुठे कुठे काय काय असते ते काय मला माहित नाही. पण हा आहे, हा राज आहे, हे दोघं मिळून एकदम सगळ्या गोष्टीवर आता जीव तोडून अगदी म्हणजे मनापासून सगळं काम करणार. ते पण आजपासून. हॅलो सर. हॅलो, कैसे हो? एकदम बढिया सर. सब बढिया? एकदम सर बढिया. अपना व्लॉगिंग के हिसाब से तैयारी हो गई पूरी? एकदम पूरी तैयारी हो गई सर. तो आओ आज आपके व्यूअर्स को बताते कि क्या क्या लिया है आपने. तो अभी भाई ने सोनी का ZV-E10 कैमरा लिया हुआ है, जो वन ऑफ द बेस्ट कैमराज अवेलेबल इन द मार्केट है. फ्यूचर रिक्वायरमेंट्स को ध्यान में रखते हुए अपन ने फुजीटेक का स्कोप 2 गिम्बल दिया हुआ है इनको, कि आगे जाके कोई भी कैमरा हो वो कंपैटिबल रहेगा. क्योंकि आपका ऑडियो और भी बढ़िया हो इसके लिए आपको हॉलीलैंड का मार्क टू माइक दिया. ये फ़ोन और कैमरा दोनों के साथ चलेगा, तो आपके इंटरव्यूज़ का जो साउंड है वो नेक्स्ट टाइम से और भी बढ़िया रहने वाला है. उसके साथ भाई ने कुछ छोटे एक्सेसरीज दिए हुए हैं, ऑन कैमरा छोटा RGB लाइट लिया हुआ है, थोड़ा इफेक्ट लगाने के लिए वीडियो में बेसिक ट्राइपॉड लिया हुआ है जिसकी ज़्यादा ज़रूरत नहीं पड़ेगी. इसके लिए बेसिक ट्राइपॉड लिया है. जो मेजर जो काम होने वाला है अपना वो कैमरा और गिम्बल के साथ होने वाला है, और इससे आपके वीडियोस और भी अच्छे बनेंगे ऐसा मेरे को लगता है.
बाकी आप बताओगे मेरे को आगे एकदम बाकी इसका एक्सपीरियंस आणि आपको बताइए. नमस्कार मित्रांनो, तो आता कसं आहे तुम्ही बघितलं की आम्ही काय काय परचेस केलं आहे बघू. कॅमेरा सोबत काय काय ॲक्सेसरीज आले ते. तो कॅमेरा सोबत तुम्हाला एक लेन्स भेटला आहे, 164 GB का फ्री मेमरी कार्ड घेतला आहे. एक कॅमेरा तुम्ही USB से पण चार्ज करू शकत, तो ट्रॅव्हलमध्ये बेस्ट होईल तुमच्यासाठी. आणि एक बॅटरी फोन मध्ये तो इसके साथ आपको एक बैटरी आया है, एक USB चार्जिंग केबल आया हुआ है, कैमरा आया है, लेंस आया है, 64 GB का कार्ड आया है और एक इसका बैग आया है. दैट्स फ्रॉम द कैमरा. ओके, तो हार्ट होता है वो ये सेंसर है. इसको अपन को टच करना नहीं है, इसके अंदर डस्ट जाना नहीं चाहिए, पानी नहीं जाना चाहिए, फिंगरप्रिंट नहीं जाना चाहिए, कुछ नहीं जाना चाहिए. ठीक है, ये अपना होता है लेंस और ये कैमरा इंटरचेंजेबल लेंस है. अभी एक एक किट लेंस वाला भेटला, नेक्स्ट तुम्ही कोणताही दुसरा लेन्स पण ॲड करू शकता. अभी लेन्स कसं लावायचे, व्हाईट डॉट दिसतं इकडे, व्हाईट डॉट दिसतं, व्हाईट डॉटला कनेक्ट करा, क्लॉक वाईज क्लिक साऊंड आला नंतर मतलब लॉक झालं. अगर कसं काढायचं, इकडे एक बटन आहे, हे प्रेस करून तुम्ही काढू शकता. सो आता तुझ्याकडे फक्त एकच लेन्स आहे, तो हे लावून ठेवा, परत परत काढायचे नाही. तर आता मी सगळं काही वस्तू गाडीत घेतली, तुम्ही बघू शकता इकडे वस्तू आहे ती. आणि आम्ही इथं निघालो होता, घरी निघालो इथं पुण्यातून. तर रोशनबाई आपल्या जोडीला आहेत. रोशनबाईला आपण काय विचारू का कसं वाटतंय, तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. हा आता आम्ही इकडे मोठी शॉपिंग करून आलेलो आहे. हा त्याची ट्रायल चाललेली आहे. आता हे ट्रायल करत करत जरा घरी जातो. एवढ्या सगळ्या खरेदीनंतर आता जोराची भूक लागलेली आहे. आता ही पहिली आता भूकाचं काहीतरी तडजोड केली पाहिजे, त्यामुळे आता जातो मस्तपैकी. आम्ही एक मस्तपैकी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये जाणार आहे, तिथं मस्तपैकी जेवणार आहे आणि आम्ही घरचा रस्ता धरणार आहे.